शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वापी येथील संघटना व्यवसायाची विद्यार्थिनी सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण ह्या कंपनी स्थापना करण्यामागचे तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? माझे सगळ्यात मोठे प्रेरणास्थान म्हणजे माझे वडील आणि माझा मोठा भाऊ आहे. जो माझा मोठा भाऊ होता शैलेश, त्याच्याच नावाने ही कंपनी मी स्थापित केलेली आहे. तर माझे प्रेरणास्थान जे आहे माझे वडीलच आहे. दुसरा प्रश्न असा सर की आपण गिअर मॅन्युफॅक्चरिंग आणि विविध प्रकारचे स्पेशल जॉब आपल्या कंपनीत बनवतात, त्या जॉब बनवण्यासाठी कोणते कारागीर आपल्याला म्हणजे कंपनीत? आता वर्कर म्हणायचं म्हटलं तर माझ्याकडे सगळे जे वर्कर्स आहेत ते सगळे आय टी आय लेवलचेच वर्कर आहेत. काही मेकॅनिकल, काही फिटर ट्रेडचे आहे, आणखी काही मशीन्स ट्रेडचे आहे. पण माझ्याकडे फिटर ट्रेडचे जे सुद्धा वर्कर जे येतात त्यांना पण आम्ही सगळं आमच्या कामासाठी जे लागणारं जे स्किल्ड आहे त्याच्या हिशोबाने आम्ही त्यांना वर्कर मुलांना तशी गोष्टी मिळाली ट्रेनिंग देतो. आणि ट्रेनिंग दिल्यानंतर मग ते स्वतः मुलं त्या हिशोबाने त्या हिशोबाने ते कामं करून लागतात. मला असं फक्त एवढंच आहे की मग मुलांनी मदत केली पाहिजे आणखी व्यवस्थित काम केलं पाहिजे, मुलं आपोआप शिकायला रेडी. आणि सर आपण हे काम करण्यासाठी मला करण्यासाठी माझ्या वडिलांनीच प्रेरित केलेलं आहे. आणि ही कंपनी उघडायची असं तुमचं स्वप्न होतं का सर? ही कंपनी उघडायची ऍक्च्युली माझा अजून एक छोटासा व्यवसाय आहे म्हणजे जे बाबांनीच चालू केला होता हाच व्यवसाय आहे. त्याच व्यवसायाला मला थोडस अजून मोठा करायचा होता म्हणून ही कंपनी आपण चालू केली. आपण ही पाहिलेले स्वप्न उतरवण्यासाठी केलेले प्रयत्नाचा प्रवास सांगा. तुमचा प्रवास म्हणजे आता सांगायचं म्हणजे खूप मोठा आहे आणि खूप कठीण प्रवास आहे माझा. मी जे काम चालू केलं होतं वयाच्या 12 वर्षापासून हे काम चालू केलं होतं. आणखी वयाच्या 30 वर्षापर्यंत मी स्वतः मशीनवरती काम करतो म्हणजे आताही मशीनवरती काम करतो पण कधी कधी करतो. थोडासा कठीण प्रवास होता. आणखी माझं स्वप्न होतं की मी खूप मोठा याच्यामध्ये मोठा व्यवसाय करायला पाहिजे आणखी मोठ्या कंपनीला पण काम करायला पाहिजे. तर ते स्वप्न आज माझ्या मेहनत केल्याने आज हे स्वप्न माझं खरं झालं. विद्यार्थ्यांना सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांनी मेहनत करायला पाहिजे. मेहनत केलं की सगळंच काही तुम्हाला सगळंच काही मिळू शकतं. आणि मला विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की बा समजा तुम्ही मेहनत केली चांगल्या स्किल चांगल्या कंपनीमधून तुम्ही स्किल हे करा तुम्ही स्वतःचा पण तुम्ही आपला व्यवसाय उभा करू शकता आणखी स्वतःच्या पायावर तुम्ही उभं राहू शकता. तर मेहनतच हा एक पर्याय आहे की तुम्हाला मेहनत करून मन लावून तुम्ही ज्या ट्रेनमध्ये काम करता त्या ट्रेनचं तुम्ही एक स्किल घ्या की जेणेकरून वेल्डिंगसुद्धा वेल्डिंगला खेळायचं तर वेल्डिंगमध्ये पण खूप बरेचसे प्रकार आहेत जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये स्पेशलिटी देता ट्रेनमध्ये तुम्ही ते करू शकता. तर त्यासाठी मग मुलांनी मेहनत केली पाहिजे. मेहनतीशिवाय काहीच करायला. धन्यवाद सर. धन्यवाद. तर मी अनिल जिपकाटे, माझे मित्र श्री अतुल मनोहरराव वडोले यांची वडिलांनी लावलेला एक वृक्ष एमके इंजिनिअरिंग आणि त्याला शैलेश इंजिनिअर्सपर्यंत मोठेमोठे MIDC मध्ये स्वतःची जागा घेऊन स्वतःचा प्लांट उघडणे आणि त्या प्लांटमध्ये तयार होणारे गिअर विविध प्रकारचे स्पेशल जॉब ग्राहकाच्या अपेक्षेनुसार तयार करणे आणि क्वालिटी प्रॉडक्ट देणे ही यांची खासियत आहे. आणि अतुल गडोले यांनी 2008 मध्ये शैलेश इंजिनिअर्सची स्थापना केली आणि आज त्यांचे प्रॉडक्ट हे भारताबाहेर सुद्धा विकल्या जातात. भारतामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा त्यांचे गिअर हे मोठे ऑर्डर आणि स्पेशल पर्पज जॉब जे असतील त्यासाठी त्यांची ख्याती आहे. नुकत्याच त्यांनी कॅनडावरून मशीन आली आणली आणि 3 मीटर फुटापर्यंत त्यांच्याकडे गिअरसुद्धा बनतो. तर आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठीचे सर्व प्रशिक्षणार्थी संघाचा व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी घेऊन आम्ही यांच्या आस्थापनेला भेट दिली. आणि मी या प्रसंगी शैलेश इंजिनिअरचे जे डायरेक्टर आहेत
श्री अतुल मनोराव गडवले यांच्या भावी कंपनीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.